ಶಿಕ್ಷಣ ಮಂತ್ರಿ ವಿಷಯದಿಂದ ಇಂಥ ಅಭಿನವ ಉಪಕ್ರಮ ಹಾ ಶಾಸನತರ್ಫೆ ತನ್ನಿ ಪುರಸ್ಕೃತ ಕೇಳಿ ಪ್ರೋತ್ಸಾಹ ದಿಲ ಆಣಿ ಸರ್ವಸಾಮಾನ್ಯ ಲೋಕಪರ್ಯಂತ ಜಾಣ್ಯಾಚಿ ಸಂಧಿ ಈ ಎಮ್ ಕೆ ಸಿ ಯಾ ಪ್ರಯತ್ನಾನ ದಿಲಿ ತ್ಯಾಸ್ಬರೋಬರ್ ಮೀ ಅತ್ಯಂತ ಕೃತಜ್ಞತಾಪೂರ್ವಕ ಉಲ್ಲೇಖ ಕರೆ ಕೀ ಪ್ರಿಯಾಜಿ ತ್ಯಾಸ್ಪ್ರಮಾಣೆ ನಿಧಿಜಿ ನಂತರ ಪ್ರೀತಾ ಆಣಿ ಪ್ರಸಾದ್ ಯಾ ಚೌಘಾನಿ ತುಮಚಿ ಜಶಿ ಪ್ಯಾಶನ್ ಆಹೆ ತರ ತೆವಡೀಚ್ ಪ್ಯಾಶನ್ ತ್ಯಾಂಚ್ಯಾಮಧ್ಯೆ ಆಹೆ ಆಣಿ ಮೀ ತುಮ್ಹಾಲಾ ಖೂಪ್ ಲಕ್ಕಿ ಅಸೆ ಲೀಡರ್ ಸಮಜತೋ ಕೀ ತುಮಚ್ಯಾ ಪ್ಯಾಶನ್ ಇತ್ಕೀಚ್ ಪ್ಯಾಶನ್ ತುಮಚ್ಯಾ ಸರ್ಕಾರ್ಯಾಮಧ್ಯೆ ಅಷ್ಟರ हा एक अतिशय चांगला योगायोग आहे आणि त्यांच्या सहकार्यामुळेच हे आम्हाला शक्य झालं. त्याचबरोबर माझे जे सहकारी अनेक सहकाऱ्यांनी याच्यामध्ये काम केलं त्यांची संख्या खूप अफाट आहे, परंतु त्यांचे तीन प्रतिनिधी श्री समीर पांडे हे सिनियर जनरल मॅनेजर आहेत, श्री अजित जगताप हे चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर IBM मध्ये होते आता बरेच वर्ष, आणि विनायक कदम या तिघांनी याच्यासाठी अहोरात्र परिश्रम केले. इकडे तुमची टीम आणि इकडे हे यांनी खूप अहोरात्र परिश्रम करून ही कल्पना प्रत्यक्षात आणली. याच्यामध्ये ज्या ट्रायल झाल्या तर त्याचं वैशिष्ट्य असं की मुख्यमंत्र्यांचं तुम्हाला एक पत्र मिळणार आहे आणि तुम्हाला तुमच्यासाठी ज्या स्कीम्स आहेत त्या त्या पत्रात मुख्यमंत्री तुम्हाला सांगणार आहेत असं नुसतं सांगितलं तरीसुद्धा लोकांच्या चेहऱ्यावर एवढा आनंद दिसतो. आणि याचा प्रत्यक्ष अनुभव मी माझ्या घरी काम करणाऱ्या दोन ज्या स्त्री आहेत त्यांच्यावर घेतला आणि मग मला खूप या योजनेविषयी कॉन्फिडन्स आणि हुरूप आला. मग काही खेड्यांमध्ये याच्या ट्रायल झाल्या आणि अक्षरशः लोकांनी प्रचंड मोठ्या लाईन्स लावल्या की आम्हाला आमच्या योजना समजून घ्यायच्या आहेत, आणि तो कागद मिळाल्यानंतर त्यांना अतिशय आनंद वाटतो आणि त्याच्याप्रमाणे त्यांना लाभ मिळू शकतो. आमच्या कार्यालयातल्या एका चंद्रपूरच्या एका प्यूनचे वडिलांना ॲक्सिडेंट झाला तर त्याला माझ्या ड्रायव्हरनी सांगितलं की तू काही काळजी करू नको, मी तुझा याच्यात फॉर्म भरतो आणि बघू आपल्याला कुठल्या रुग्णालयामध्ये मोफत उपचार मिळतो, आणि त्याच्याप्रमाणे त्याला चंद्रपूरच्या त्या रुग्णालयात मोफत उपचार मिळाले. म्हणजे इतकं याचं डायरेक्ट बेनिफिट आम्हाला लक्षात आला. मी फक्त तीनच मुद्दे मांडून माझं हे संपेन. एक पहिली गोष्ट म्हणजे आज हे जे पोर्टल आहे हे पर्सनलाइज इन्फॉर्मेशन देतं. ह्या इन्फॉर्मेशनच्या नंतर एक इंटरॅक्शन, इंटरॅक्शनच्या नंतर ट्रान्झॅक्शन आणि ट्रान्झॅक्शन म्हणून ट्रान्सफॉर्मेशन, अशा चार स्टेजेसमध्ये हळूहळू याचा विकास होत जाईल. दुसरा भाग असा की हे करत असताना नागरिकांना आता प्रोएक्टिव्ह नोटिफिकेशन्स याच्यातून मिळू शकतील की तुम्हाला आता तुम्ही ती मुलगी 18 वर्षाची झाली आहे तर तिला हे लाभ आता मिळू शकतात, अशा प्रकारे प्रोएक्टिव्ह याच्यातून इन्फॉर्मेशन नोटिफिकेशन सारखे मिळेल. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे हे संपूर्ण पोर्टल हे मोबाईल ॲपच्या स्वरूपात उपलब्ध आहे, त्याच्यामुळे त्यांना प्रत्येकाला कम्प्युटर्स त्यांच्याजवळ असण्याची गरज नाही. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा की म्हणजे ती माझी आपल्याला विनंती राहील की हे पोर्टल पॉप्युलराईज कसं करायचं, यासंबंधी आपण एक असा उपक्रम जर जाहीर करू शकला तर खूप चांगलं होईल. ते म्हणजे येत्या 26 जानेवारीला महाराष्ट्रातल्या सर्व शालेय विद्यार्थ्यांनी त्याचा जो हा फॉर्म आहे तर तो फॉर्म त्यांच्या शाळेमध्ये त्यांना देण्यात यावा. तो जर फॉर्म त्यांनी भरला तर तो फॉर्म भरताना आपल्या कुटुंबियांची माहिती त्याच्यामध्ये भरावी, आणि मग आपले सरकार सेवा केंद्रामध्ये किंवा इतरत्र कुठेही जिथे कम्प्युटरचा इंटरनेटचा ॲक्सेस आहे मोबाईल आहे त्याच्यामध्ये त्या फॉर्ममधून माहिती भरावी, आणि आपल्या कुटुंबियांना आपल्याला कुठले लाभ मिळणार आहेत मिळू शकतात त्याची माहिती मुलांनी द्यावी. म्हणजे 26 जानेवारीचा प्रजासत्ताक दिन जो आहे तो आपल्या एका जाहिरातीने जर वर्तमानपत्रामध्ये आला आणि नागरिकांना आवाहन केलं की तुमच्या शाळेतलेच विद्यार्थी तुम्हाला हे सांगणार आहेत तर त्याचा खूप चांगला परिणाम दिसून येईल. आणि त्याचबरोबर ह्या पोर्टलचं ज्यावेळेला प्रसिद्धी होईल त्यावेळेला जर आपण जर युवांना आवाहन केलं, आपल्याला खूप युवांचं आपल्यावर प्रेम आहे तर त्यांना जर आवाहन आपण केलं की तुमच्याजवळच्या ज्यांना ज्यांना कम्प्युटर वापरता येत नाही अशा एक 5 लोकांना तुम्ही स्वतः कम्प्युटरवर बसून ही सेवा द्यावी, हीच चांगली देशसेवा आहे, समाजसेवा आहे,
तर खूप मोठ्या प्रमाणात सुशिक्षित वर्ग हा ज्या लोकांना या योजनांची खरोखर गरज आहे त्यांना तत्क्षणी मदत करू शकेल. मी स्वतः माझ्या घरच्या दोन स्त्रियांचं स्वतः याच्यात माहिती भरली तर मला अक्षरशः 30 मिनिटंसुद्धा लागली नाही. तर तेवढा जर वेळ दिला त्यांनी तर ह्या योजना आणि त्यांची सही असलेले पत्र हे इतक्या लक्षावधी नागरिकांना ताबडतोब मिळू शकेल. तसं एक आवाहन तुम्ही करावं आणि शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून 26 जानेवारीला हे करावं अशी मी विनंती करतो. आणि पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानून मी आपल्याला मनोगत संपवतो. धन्यवाद.